गुड मॉर्निंग एवरीबडी, कसे आहात? आजचा आपला व्हिडिओ मेकिंगचा 6वा दिवस आहे आणि आय एम व्हेरी हॅपी की बरेच जण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घ्यायला लागलेत, वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला लागलेत. आणि काल दोन चार रिस्पॉन्सेस जे आले ते खरंच खूप चांगले होते. काही सजेशन्स पण होते आणि त्याला ॲड्रेस करून मी नो आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे. मी काल जसं तुम्हाला सांगितलेलं की आज आपण कॉन्टेंटवर, ओके, आपण जो विषय मांडतो व्हिडिओमध्ये त्याच्यावर बोलणार आहोत, ओके. सो पण त्याच्या आधी कमेंट्सवर थोडंसं बोलून आपण सुरुवात करूया. मला सगळ्यात आवडलेली कालची एक कमेंट, ती म्हणजे आपल्या एका ग्रुपमध्ये सांगितलं गेलं की फेसबुकचा इतका सुंदर उपयोग करून या माध्यमातून आपण काहीतरी चांगलं शिकलं जाऊ शकतं हे या चला व्हिडिओ बनव याच्या माध्यमातून लक्षात आलं. खूप जबरदस्त आणि खूप समाधान देणारी ही कमेंट होती. सो थँक्यू सो मच. आणखीन एका आपल्या मित्रांनी सांगितलेलं की हे असे छोटे छोटे व्हिडिओ करू नका, एकदाच सगळं देऊन टाका, म्हणजे आपल्याला नो ते समजायला सोपं जाईल. तर मी त्यांना सांगू इच्छितो की आजच्या ह्या यु नो इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा ना अटेन्शन स्पॅन खूप कमी झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर टिकटॉकचे व्हिडिओ हे 30 सेकंदाचे 35 सेकंदाचे असतात. त्याच्यानंतर इंस्टाग्राम तुम्हाला 1 मिनिटाच्या वरती व्हिडिओ टाकू देत नाही. ऑफकोर्स IGTV तुम्ही लाँग व्हिडिओ टाकू शकता. ह्याची कारणंच ही आहेत की आपला अटेन्शन स्पॅन खूप छोटा झाला आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, एका वेळी एकच गोष्ट शिकून ती लक्षात ठेवणं जास्त महत्त्वाचं. मी जर 50 गोष्टी इकडेच द्यायला लागलो तर कदाचित त्या लक्षात राहणार नाहीत आणि इम्प्लिमेंटेशन पण होणार नाही. माझी आई नेहमी म्हणायची की बदाम तब्येतीला खूप चांगले असतात, पण 1 किलो बदाम एकदम खाल्ले तर डिसेंट्री होते, ओके. त्यामुळे आपण एक एक छोटा 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 पीस घेऊन समजत 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 पायऱ्या पायऱ्याने पुढे जाऊया. मला वाटतं त्याप्रकारे आपण चांगले शिकू शकू. तिसरं, आपले एक अमित देशमुख म्हणून यु नो आसाम रेकॉर्ड होल्डर आहेत, आसाम बुक रेकॉर्ड होल्डर आहे, आणि त्यांनी बरेचसे व्हिडिओ मला टाकले आणि मला सांगितले की सर मला माझं यूट्यूब चॅनल क्रिएट करायचं आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ कसे बनवायचे ते समजायचं. सो मी त्यांना सांगू इच्छितो की यूट्यूब असू दे, टिकटॉक असू दे, इंस्टाग्राम असू दे, कुठलाही प्लॅटफॉर्म असू दे, तुम्हाला जर व्हिडिओचे फंडामेंटल कळले आणि त्याला कशाप्रकारे मांडायचं हे कळलं तर मला वाटतं कुठलाही प्लॅटफॉर्म, कुठलंही माध्यम तुम्ही डॉमिनेट करू शकाल, ओके. सो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, ओके. जसं मी तुम्हाला म्हटलेलं की आज आपण कॉन्टेंटवर बोलणार आहोत आणि तुम्ही जर जे काय आपण कन्झ्युम करतो आहे, जे पण आपण ग्रहण करतो आहे फेसबुकवर, यूट्यूबवर, बाकीच्या चॅनलवर, तर तुमच्या एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल, प्रामुख्याने जाणवेल की व्हिडिओ निर्माण करण्यामागे किंवा लोक त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेण्यामध्ये 3 पैकी 1च महत्त्वाचं कारण असतं. आणि ती 3 कारणं आहेत. पहिलं कारण इन्फॉर्मेशन, दुसरं एज्युकेशन आणि तिसरं, जसं विद्याबालन म्हणते, एंटरटेनमेंट, 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 ओके. सो सगळ्यात आधी तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्ही ज्यांच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहात त्याच्यासाठी तुमचं पर्पज किंवा तुमचा हेतू काय आहे, ओके. इज इट फॉर इन्फॉर्मेशन, ओके. आज तुम्ही जर बघत असाल तर करोनाच्या रिलेटेड आज तुम्ही कुठेही जा तर सगळ्यात जास्त तुम्हाला कोरोनाबद्दल इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ जास्त येत आहेत, ओके. मग ते काही असू दे, ओके. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे ना एज्युकेशन, ओके. की लोकांना काहीतरी शिकायला आवडते. आपण हे जे व्हिडिओ बनवतोय, चला व्हिडिओ बनव म्हणला, ते दॅट इज काइंड ऑफ अ एज्युकेशन, ओके. सो काहीतरी शिकवण्यासाठी. आणि तिसरं, टिकटॉक किंवा इंस्टाग्रामवर जे व्हिडिओ येतात दॅट इज मोर ऑफ अन एंटरटेनमेंट, ओके. सो आजचा माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे आणि ह्याचा व्हिडिओ तुम्हाला आपण आत्तापर्यंत जे काय शिकलो आहे स्क्रीनमध्ये बघून, स्माईल देऊन, आपला व्हॉइस मॉड्युलेशन किंवा देहबोलीचा थोडासा उपयोग करून तुम्हाला हे व्हिडिओ बनवायचा आहे. व्हिडिओ छोटासा असला, 20-25-30 सेकंदाचा तरी चालेल, पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे की तुमच्या व्हिडिओमधनं तुम्हाला काय साध्य करायचं आहे. इज इट एज्युकेशन, इज इट इन्फॉर्मेशन, ऑर इज इट एंटरटेनमेंट, ऑर इज इट ऑल? तुमचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. सो तुम्हाला जे वाटेल ते सांगा. स्वस्त रहा, मस्त रहा, व्हिडिओ बनवत रहा आणि ॲक्शन घेत रहा. थँक्यू सो मच.